वर्षांची सौंदत यात्रेकरूंना दिवाळी भेट, एसटी बसेसचा खोळंबा आकार माफ। कर्नाटक मधील सौंदती डोंगरावरील श्री रेणुका देवीची यात्रा यंदा पार पडणार आहे। यात्रेसाठी फक्त प्रासंगिक कराराद्वारे एसटीचा वापर करतात। यंदाच्या यात्रेसाठी एसटी दरात कपात करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असता या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौंदती यात्रेकरूंना दिवाळीची भेट दिली आहे। यंदाचा एसटी बसेसचा खोळंबा आकार राज्य शासनाने पूर्णतः माफ केला असून एसटी दराच्या कपातीचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। आता मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शहरासाठी 100 कोटीची नगरोत्थानची योजना मंजूर केलेली आहे। त्यामुळे मोठे रस्ते सगळे पूर्ण होणार आहेत। कोल्हापूर महानगरपालिका ही ड वर्ग आहे आणि ड वर्ग असल्यामुळे आर्थिक सबलता या महापालिकेची नाही आहे आणि म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आणखीन 25-30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे। लवकरच हा निधी येईल। बऱ्यापैकी तुम्ही हे देखील तुम्ही ज्ञात आहात की 2021 जानेवारीला 15 कोटी रुपये निधी मी आणला होता। त्यामुळे या जवळपास अर्ध्या कोल्हापूरचे रस्ते चांगले मी करून घेतलेले आहेत। उर्वरित रस्ते लवकरच आपल्याला चांगले झालेले दिसतील। सौंदती यात्रा एसटी खोळंबा आकार आणि दरासंदर्भात शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कोल्हापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक बारटक्के यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।